तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. अगस्त्याचा फेस रिव्हील कधी करणार? कोण जास्त ओरडा खाल्ला आहे लहानपणी? सानिकानी रोज आहे त्याच्यामध्ये माझं नाव खाय. नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा, तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर 2 दिवसापूर्वी मी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की स्पेशली सानिकासाठी आणि माझ्यासाठी, म्हणजे सिस्टर्स Q&A साठी तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि त्या प्रश्नांची मी आणि सानिका उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तर ॲक्च्युली आम्ही आत्ता बाहेर आलो आहोत वॉकसाठी. खूप छान दिवस आहे, सनी डे आहे एकदम, आणि अगस्त्य पण आमच्या सोबत आलेला आहे. स्ट्रोलर मध्ये आहे अगस्त्य आणि सियाना आणि शौर्य गेलेले आहेत स्कूलला. तर दुपारची वेळ आहे आणि आम्ही म्हणलं की ठीक आहे, आता आम्ही वॉकला चाललोय तर छान Q&A करूया आणि चालता चालता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊया. तर आमच्या मागे बघा, व्ह्यू किती छान आहे. खूपच छान पार्क आहे हे आणि इथून व्ह्यू पण छान आहे आणि आज दिवस पण मस्त आहे आणि ते पण सानिका सोबत. सो एव्हरीथिंग इज प्लस प्लस प्लस. सो लेट्स स्टार्ट Q&A. काही प्रश्न खूप जास्त रिपिटेटिव्ह आहेत, म्हणजे खूप जणांना एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे, तर त्यामुळे मी सगळ्यांची नावं नाही घेणार, जस्ट आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ. तर आय होप की तुम्ही सगळे ते समजून घेणारच. ओके, सो पहिला प्रश्न आहे, तू आणि सानिका इंडियामध्ये कधी येणार आहात? सानिकाचे सासर कोणते? सानिकाचे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? सानिकाचे स्किन केअर प्रोडक्ट कोणते युज करते? तुम्ही दोघींचे बॉन्डिंग, ओ माय गॉड, ह्यांनी एकाच ह्याच्यामध्ये खूप प्रश्न विचारले. येस, इंडियाला कधी येणार दोघी एकत्र? आता हा खूप अवघड प्रश्न आहे, कारण का सगळ्यांच्या ऑफिस सुट्ट्या, मुलांच्या शाळा, सगळं मॅनेज करून यायचं थोडंसं डिफिकल्ट होतं सेम टाइमला. पण कुठल्या तरी डिसेंबरला नक्कीच आम्ही एकत्र येण्याचा ट्राय करू. येस, ओके. माझं सासर कुठलं आहे? अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? ओके, माझं सासर पुण्याचंच आहे आणि माझं अरेंज मॅरेज आहे. अरेंज कम लव्ह म्हणता येईल. ओ माय गॉड. लहानपणीचा तुमचा असा मजेशीर किस्से जे तुम्ही अजूनही विसरू शकला नाही, आणि जास्त खोड्या कोण काढतं? आणि फनी. ऍक्च्युली मी सगळ्यांना म्हणलं होतं की तुम्ही फनी क्वेश्चन विचारा आणि आम्ही फनी क्वेश्चन्स घेण्याचा जास्त प्रयत्न करू, कारण काहीतरी मजेशीर आणि छान असं पॉझिटिव्ह आणि एंटरटेनिंग बनवायचा होता व्हिडिओ. फनी किस्से सांगायचे झाले तर खूप जास्त किस्से आहेत, असा पर्टिक्युलर एक असा सांगता येणार नाही, कारण की आपण एकत्रच होतो शाळेमध्ये. मी आणि सानिका आणि सुश्रुत आम्ही तिघं पण एकाच शाळेत होतो, तर प्रत्येक वेळेस कधीही काहीही झालं स्कूलमध्ये, आमची भांडणं झाली कोणाशी किंवा काय, तर कायम मलाच बोलवायचे ते. आणि इव्हन स्कूलमध्ये पण ह्यांनी काही केल्या, खोड्या काढल्या कोणाच्या वगैरे, तर मला बोलवायचे स्कूलमध्ये, म्हणजे ह्यांचे टीचर, क्लास टीचर मला बोलवायचे ऍज अ लाईक मोठी बहीण म्हणून. आणि मी पण तेव्हा लहानच होते, मला एवढं वेगळं वाटायचं की हे सगळ्या खोड्या काढतात आणि मला बोलवतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय? दोघींमध्ये सगळ्यात आगाव कोण होतं? दोघींमध्ये सगळ्यात अजूनही आहे मी. आय वुडंट से आगाव. ठीक आहे, आय एम स्किपिंग दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, सानिका जॉब करते का? तर हो, मी जॉब करते पण सध्या मी मॅटर्निटी वरती आहे. अगस्त्य थोडा मोठा अजून झाला की मी पुन्हा काम चालू करणार आहे. तिचे मिस्टर काय करतात आणि ती अमेरिकेमध्ये कशी आली? तर ऑफकोर्स ते एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर लेवलवरती आहेत आणि त्यांची बदली झाली ऍक्च्युली जर्मनीहून अमेरिकेमध्ये, म्हणून आम्ही इकडे आलो. तर मी सानिकाला म्हणलं की आता काय करूया की आपण एका जागी बसून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊया, कारण की अगस्त्याच्या डोळ्यावरती ऊन येत होतं म्हणून. तर ते इथे एक छानसा बेंच आहे, ते बेंच आहे ना, त्या बेंचवरती बसून आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. म्हणजे कसं, मलाही फार वेळ कॅमेरा हातात नाही पकडायला लागला. सानिका पण युट्यूब चॅनलवरती ऍक्टिव्ह असते का? नाही, माझं काही युट्यूब चॅनल वगैरे नाहीये आणि ह्याच्या पुढे पण कधी चालू करण्याचा वगैरे काही विचार नाहीये. राईट, नाही, कारण का मी 9 to 5 जॉब मध्ये आहे आणि आय थिंक मी तेच कंटिन्यू करेन. पण जेव्हा मी इथे येते किंवा ही माझ्याकडे येते तेव्हा मी असतेच व्हिडिओज मध्ये. जास्त भांडण कोण करायचं? काही उगाच सगळ्याला आपलं असं काही नाही, दोघी पण आम्ही त्या खूप भांडायचो लिटरली, म्हणजे सेम दोन बहिणींमध्ये जेवढी भांडणं होतात तेवढी
खूप भांडायचो. हु इज मोर लाईक विच पॅरेंट? ओ ओके, सानिका खूप जास्त माझ्या आई सारखी आहे मला वाटतं. तुला काय वाटतं? येस हो ना. आणि मी कशी आहे तुला काय वाटतं, आई सारखी का बाबांसारखी? तू बाबांसारखी आहेस असं मला वाटतं. बऱ्यापैकी मी म्हणेन. सानिका ताईची प्रेग्नन्सी जर्नी, जेव्हा असं प्रेग्नन्सी जर्नी वगैरे असे प्रश्न येतात ना, तर त्यावेळेस ना असं एक दोन वाक्यांमध्ये उत्तर देण्यासारखी ती नसतातच त्यांची, राईट? ते प्रश्न म्हणेन की एकाच वाक्यात की आमची मॅक्स ऍडव्हेंचरस जर्नी होती. हो, कारण का आम्ही तेव्हाच जर्मनी वरून अमेरिकेत मूव्ह झालो होतो. सो खूपच ऍडव्हेंचरस होती. हो, सुश्रुतला बरोबर का नाही घेत तुम्ही दोघी? ही विल ऑल्सो एन्जॉय द सिसो क्यू एन ए. सुश्रुतचं थोडंसं डिफरंट आहे, म्हणजे त्याला जास्त कॅमेरासमोर यायला आवडत नाही, किंवा मुलांचं तसं पण थोडंसं वेगळंच असतं. आणि सानिकाचं आणि माझं जरा जास्त जमतं त्यातल्या त्यात. आणि त्याचं फक्त आणि फक्त हेच रिझन आहे की आम्ही दोघी मुली आहोत, सो आमचे आवडत्या गोष्टी म्हणा किंवा आमचं लायकिंग सेम आहे, तर त्यामुळे आमच्या दोघींचं जास्त जमतं असं म्हणू शकतो. आणि सुश्रुत थोडासा वेगळा आहे, त्याला सगळ्या मुलांच्या गोष्टी म्हणजे गेम खेळणं, तर त्याचं चेतनशी आणि अद्वैत बरोबर खूप जास्त जमतं. अद्वैत सानिकाच्या हजबंडचं नाव आहे, ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी. तुमच्या दोघींचं एज काय आहे? बोथ ऑफ यू सो ब्युटिफुल. तर आमच्या दोघींचं एज, तर मी आय एम फॉर एव्हर 21. तर मी म्हणेन एज इज जस्ट अ नंबर. पण खूप जणांचा सानिका हा सुद्धा प्रश्न आहे की तुझ्या एज मध्ये आणि माझ्या एज मध्ये किती अंतर आहे. आमच्या दोघींमध्ये 3 वर्षाचं अंतर आहे, म्हणजे पूर्ण पूर्ण 3 वर्ष पण नाही, थोडे कमीच 3 वर्षाला. तर त्यामुळे आम्ही खूप म्हणजे मॅच करतो सगळ्या गोष्टी. आणि म्हणतात ना लाईफ मधल्या फेजेस वगैरे, त्या खूप आमच्या सिमिलर चालू असतात, तर त्यामुळे मग आमचं जास्त जमतं. सानिका, तुला खरंच मानले पाहिजे, तू डिलिव्हरी नंतर किती कमी वेळात फिट झाली, तुझ्या फिटनेसचा राज काय आहे, तू डाएट टिप्स दे. मी ह्याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे, सानिका इज व्हेरी फोकस्ड फॉर हर डाएट आणि फॉर हर वेट लॉस, किंवा इन जनरल फिटनेस आणि फिजिक ह्याच्याबद्दल सानिका खूप जास्त म्हणजे आहेच पहिल्यापासनं. मी तिला म्हणजे अगदी स्टार्टिंगपासनं जसंही तिला कळायला लागलं, म्हणजे लिटरली कॉलेजपासनं वगैरे, राईट? तर सानिका इज व्हेरी फोकस्ड अबाउट हर हेल्थ. तर सांग सानू काय करतेस ते. अरे बापरे, तर सी कुठल्याही गोष्टी काही तुम्हाला अचीव करायचं असेल तर एकच गोष्ट मेन लागते, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. सो तुम्ही काही पण करा, एकच गोष्ट जी तुम्हाला शेवटपर्यंत कंटिन्यू करता येईल ती तुम्ही ठरवा, काही असू देत. एक्झाम्पल, मी रोज 5 सूर्यनमस्कार घालेन, पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे की तुम्ही ते किती दिवस घालू शकता. सो तुम्ही काही पण ठरवा, पण कन्सिस्टन्सी इज द ओनली की असं मी म्हणेन. डेफिनेटली. पण मी सांगेन की आता सानिका स्वतःच सगळं चांगलं बोलणार नाही, सो मीच त्या प्रश्नाचं उत्तर देते की सानिका जसंही तिला मूव्ह करायला यायला लागलं आफ्टर प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर तिने हळूहळू वॉक स्टार्ट केला, मग हळूहळू ती जिममध्ये जाऊन ट्रेडमिलवरती वॉक करायला लागली, म्हणजे थोडासा पेस वाढवून वगैरे. आणि आता तर ती मस्त एक्सरसाइज करते, रोज सकाळी न चुकता ती एक्सरसाइज करते. आता ती इथे आली आहे माझ्या घरी, म्हणू शकतो की ती व्हेकेशनसाठी इथे आली आहे, पण तरी सुद्धा ती बिलकुल चुकत नाही. तिची वेळ झाली की सकाळी अगस्त झोपलेला असतो, त्या टाइममध्ये ती तिचा एक्सरसाइज कम्प्लीट करते. तर तेच मी म्हणेन की तिच्याकडे खूप जास्त या गोष्टीचा फोकस आहे, विच इज व्हेरी म्हणजे अडमायरिंग म्हणू शकतो. तुमच्यामध्ये किती डिफरन्स आहे? तू मोठी आहे, तू मोठी ताई एकदम परफेक्ट शोभतेस. दादागिरी, ताईगिरी, ते तर आम्ही लहानपणा सुश्रुत पाहिजे होता. आता तो आम्ही दोघं मिळून कधीतरी सिक्रेट व्हिडिओ बनवूये ताईगिरीचा. कॉलेज लाईफ बद्दल सांगा इंटरेस्टिंग गोष्टी कॉलेज लाईफ बद्दल. आम्ही कॉलेजमध्ये असताना असं की फार अभ्यासच खूप असायचा आणि अभ्यासच करण्यात वेळ गेला. पण सानिकाचं एक होतं की सानिका खूप जास्त नाटकांमध्ये वगैरे पार्टिसिपेट करायची, राईट? म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये होते जास्त, आवडायचं ते. हा, ड्रामा वगैरे आणि असं हे सगळ्या गोष्टी करायची. आजी बेबीला हाय करून गेल्या. हा पुढचा प्रश्न, तुझ्यासारखे गार्डनिंग करायला सानिकालाही आवडते का? नाही तर सानिकाची हॉबी काय आहे? प्लीज हा क्वेश्चन घ्या. सांग सानिका, गार्डनिंग आवडते? गार्डनिंग म्हणजे इतकं नाही आवडत, आवडत नाही म्हणण्यापेक्षा कसं झालं की मी आधी इंडियामध्ये होते तेव्हा आई सगळं करायची आणि कॉलेज आणि ऑफिसमुळे मला एवढा वेळ नाही मिळायचा. मग जर्मनीला आल्यानंतर वेदर कंडिशन्समुळे
असं काही केलं नाही गेलं, पण जेव्हा केव्हा समर डेज असायचे तेव्हा मी करायचे, म्हणजे थ्रू आउट द इयर असं कधी नाही झालं. आणि सो आय वुडंट से की ही माझी हॉबी आहे. व्हॉट इज युअर हॉबी, टेल देम. हेच ऑफकोर्स फिटनेस, हाऊ एक्सरसाइज, योगा, फिटनेस, त्या टाइप मध्ये तिला सगळं आवडतं. कोण जास्त ओरडा खाल्ला आहे लहानपणी सानिकानी? सुश्रुत कोणाचा जास्त क्लोज आहे? त्याच्यामध्ये माझं लोक अरे आपल्या दोघी तूच ना. काही आई बाबांना विचार, काही मी इतकं गुणी बाळ होते आणि गुणी मुलगी मी आजही आहे हे आई बाबा तिकडून आ करतोय. तो म्हणते आई आई असं करतोय. ओरडा कोणी खाल्लं तर ते काय, आम्ही दोघी बहिणी आहे, ते काय एकमत तर काय होणार नाही त्याबद्दल. सुश्रुत कोणाचा जास्त क्लोज आहे इफ यू हॅव टू पिक बिटवीन यू आणि सानिका? सानिका, सुश्रुत ते सानिकाचाच क्लोज आहे असं मला वाटतं. आय एम नॉट शुअर, पण त्याला जर प्रश्न विचारला तर तो म्हणेल की नाही माझ्यासाठी दोन्ही दिदी सेमच आहेत असंच बोलणार तो. ऍज अ चाइल्ड दोघींनी मिळून कुठली कोड काढली आहे का? त्याचा किस्सा अननोन पर्सनची. अननोन पर्सनची, अननोन पर्सनची तर नाही काढली, पण फ्रेंड्स मध्ये आम्ही दोघींनी मिळून दुसऱ्याला कोणाला तरी उगाच चिडवायचं खेळताना किंवा लपंडाव खेळताना सारखं दुसऱ्याच व्यक्तीवरती डाव घालवायचा. काही नाही, मी हिच्या मैत्रिणींबरोबर खेळायला जायचे कायम आणि मी लहान ना ह्यांच्यामध्ये, तर ह्या मुद्दामून माझ्यावरती डाव घालायचा. आणि मी जरी सगळ्यांना ओळखलं, म्हणजे लपंडावच्या ह्याच्यामध्ये मी जरी सगळ्यांना शोधलं, तरी पण काहीतरी काहीतरी धप्पा बिप्पा करून मलाच माझ्यावरच डाव घालायचा. दिस इज ट्रू, ऍक्च्युली आम्ही असं करायचो तेव्हा ती मजा असते. राईट, एज गॅप बिटवीन यू अँड युअर सिबलिंग, तर मी सांगितलं सानिका आणि माझ्यात किती आहे ते 3.5 आणि सुश्रुत आणि माझ्यामध्ये 10 वर्ष आणि तुझ्यात आणि सुश्रुत मध्ये 7 वर्ष. जोडी नंबर 1, नाईस लुक्स, थँक्यू. तुमच्या दोघीमध्ये लहानपणी ह्या प्रश्न खूपदा आला नाही का? तुमच्या दोघींमध्ये लहानपणी खूप जास्त मस्तीखोर कोण होतं? तूच होतीस ना? म्हणजे मी खोडकर होते. तेच आहे प्रश्न, खोड्या म्हणजे काय की सगळेच करतात आय थिंक हे शाळेच्या की शाळेमध्ये मागच्या बेंचवर जाऊन डबा खायचा लेक्चर चालू बरचसं केलंय. पण असं कधी कोणाला मारायचं वगैरे असं काही नाही, असं कोणाला हर्ट करायचं वगैरे असं काही नाही, पण हिच्या लेवललाच काहीतरी, म्हणजे डबा खाणे म्हणजे मागच्या बेंचवर बसून वगैरे असं. सानिकाने MS करून जॉब केला आहे का इकडे USA ला? MS नाही केलंय मी इंडियामध्येच MBA केलंय आणि मग मी जर्मनीमध्ये जॉब करत होते 5 वर्ष. आणि आता मी जसं म्हणलं तसं की आता मी मॅटर्निटीवरती आहे, पण जसंही अगस्त थोडा अजून मोठा होईल मी पुन्हा जॉब रेझ्युम करणार आहे. ओके, पुढचा प्रश्न असतो एकदम. तुम्ही दोघी लहानपणी समर व्हेकेशन साठी कुठे जात होतात आणि तिथली फेवरेट रेसिपी? ओके, तर समर व्हेकेशनला मोस्टली आम्ही पुण्यालाच यायचो, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की माझं स्कुलिंग कोल्हापूरमध्ये झालेलं आहे. आमच्या दोघींचं सुद्धा स्कुलिंग कोल्हापूरला झालंय आणि आमचं अजोळ पुणे आहे, तर म्हणून मग कायम आम्ही मामाकडेच यायचो. आणि पुण्यात आल्यावर काय फुल मज्जा मस्तीच हो ना, सारस बागेत जाणं आणि पेशवे पार्क वगैरे तेव्हा होतं, आता नाहीये बहुतेक, तरी तिथे काहीतरी वेगळं झालंय. पण आम्हाला ते सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्ट असायच्या. किती वेळा पण मी पेशवे पार्क बघितलं तरी सुद्धा आम्हाला त्या फुलराणीमध्ये बसायचं. राईट सानिका, तिथे ट्रेन असायची तर त्या ट्रेनचं नाव फुलराणी होतं, तर आम्ही खूप मजा करायचो त्यावेळेस. त्याच्यानंतर तुम्हा तिघांमध्ये सगळ्यात जास्त समजूतदार आणि गुणी कोण आहे? सानिकाच. समजूतदार जरा जास्त होईल, पण गुणी आहे ती, गुणी आहे 100%. स्नेहा, चेतन आणि तुझ्यात भांडण होतं का? आणि भांडण झालंच तर सॉरी सर्वात अगोदर कोण बोलतं आणि भांडणाची रिझन काय असतं? आय नो प्रत्येक हजबंड अँड वाईफ मध्ये थोडी नोकझोक होतेच, पण तरीही आम्हाला या प्रश्नाचं उत्तर ऐकायला आवडेल. तर हो, जसं सगळ्या नवरा बायकोंमध्ये थोडं ना थोडं भांडण होतं, आमच्यामध्ये पण नक्की भांडण होतच होतं. आणि मला असं वाटतं की जे भांडतात तेच खूप जास्त क्लोज असतात एकमेकांच्या. इट्स नॉर्मल आणि वी एन्जॉय इट्स
समटाईम्स तुम्हाला तुमचा टाइम पण मिळतो आणि भांडणातून प्रेम पण वाढतं म्हणतात. आणि रिझन्स विचाराल तर असे काही पर्टिक्युलर कुठले रिझन नसतात. आणि सर्वात अगोदर सॉरी कोण म्हणतं तर त्याचं पण उत्तर नाही सांगता येणार. कधी मी म्हणते, कधी चेतन म्हणतात. दोघी सिस्टर तुम्ही खूप क्यूट आहात, थँक्यू. सानिका तब्येत मेंटेन कशी करते? सानिका, तुझ्या तब्येत मेंटेन वरती खूप जास्त प्रश्न आलेत, प्रश्नाचं उत्तर तिने दिलंच आहे ऑलरेडी. हाय स्नेहा, खूप वर्षांनी बघतीये दोघींना, पण अगदी तशाच आहात. प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरच्या आवडत्या शिक्षकांची नावं सांगा, मला नक्की ऐकायला आवडेल. तर त्यांचं इथे हँडलचं नाव काहीतरी वेगळं आहे, त्यामुळे कळत नाहीये की कोण व्यक्ती आहे ते. पण तरी मी या प्रश्नाचं उत्तर देईन की माझ्या सगळ्यात आवडत्या बाई चौथी अच्या वर्गामध्ये कोटीबाई म्हणून होत्या. तर त्या आम्हाला छान शिकवायच्या, मी त्यांच्या वर्गामध्ये खूप गोष्टी शिकले आणि त्या अभ्यास पण करून घ्यायच्या आणि करिक्युलम ऍक्टिव्हिटीज वगैरे ह्याच्यावर पण त्यांचा खूप जास्त भर असायचा. तर मला मी ट्रुली एन्जॉय करायचे त्यांच्या वर्गामध्ये. चौथी अला मी होते आणि कोटीबाई त्यांचं नाव आहे. तर तू सांगता. प्रायमरी स्कूल मध्ये पारिस वाडकर बाई, बिनीवाले बाई पण होत्या. बिनीवाले फर्स्ट फर्स्ट स्टँडर्ड मध्ये बिनीवाले बाई होत्या. आणि म्हणजे हायस्कूल मध्ये म्हणशील तर लुकतुके बाई होत्या, त्या संस्कृत शिकवायच्या. तर मजा यायची. मला लँग्वेज शिकायला खूप आवडतं अजूनही. तर सानिका जर्मनच्या एक्झाम वगैरे दिल्यात सानिकाने, त्याच्यामुळे मला त्यांचा क्लास मी एकदम एन्जॉय करायचे. तुमचं बॉन्डिंग शेअर करा, कोण कोणाच्या किती जवळ आहे, सिक्रेट शेअर कोण कोणाशी जास्त करतं, असं काही आमच्या दोघींच्या सिक्रेट असंच काय नसतंच. आम्ही जे फोन लावतो ते बडबडायला स्टार्ट करतो, पण जास्त करून मी म्हणेन की मी शेअर करते सानिका सोबत, राईट. मी म्हणजे शेअर करण्याचं असतं ते माझ्याकडूनच असतं, कारण की मी तशी पण खूप जास्त बोलते, वोकल आहे म्हणजे, त्यामुळे मग मी जास्त शेअर करते सानिका सोबत. इमोशनल किस्सा म्हणजे मला असं वाटतं की एकमेकींच्या लग्नातलाच असेल. म्हणजे दीदीच्या लग्नात मी पार कधीपासून रडायला चालू केलं, खूप आधीपासून, 2 महिने आधीपासून सानिकाने रडायला चालू केलेलं. म्हणजे मी जेव्हा माझं कपाट वगैरे क्लीन करत होते, मी कपाट क्लीन करण्यात बिझी होते आणि सानिका ढस ढस रडायला. बिझी असणारच ना, कारण का जायचं होतं लगेच, त्याच्यामुळे ही तर फुल वेगळ्याच ह्याच्यात होती, झोन मध्ये, आणि मी रडत होते. या सानिका खूप तिला म्हणजे इमोशनली खूप तिला हे वाटत होतं त्यावेळेस, माझ्या लग्नाच्या वेळेस आणि सानिकाच्या लग्नाच्या वेळेस पण ऑफकोर्स आम्हाला सगळ्यांना वाटलंच. पण त्यावेळेस कसं की मी ऑलरेडी अमेरिकेमध्ये राहत होते, लग्नासाठी मी अमेरिकेतनं गेले होते, तर त्यावेळेस मी ऑलरेडी घराच्या बाहेर पडले होते, त्यामुळे मग असं एवढं वाटत नव्हतं मला. आणि उलट चांगलं वाटत होतं की सानिका जर्मनीमध्ये येणार, मग कधीतरी जर्मनीमध्ये मला जाता येईल, भेटता येईल. सो असं होतं. आई बाबांची सर्वात लाडकी कोण आहे? सानिका. त्याचं उत्तर मी 1 मिनिटात देऊ शकते. तुम्ही दोघी जेव्हा स्कूल कॉलेज लाईफ मध्ये होत्या तेव्हा एकमेकींचे कपडे घालण्यावरून भांडायचा की शेअर करण्याचा करायचा? अजूनही करतोय हे बघा. हो, आम्ही अजूनही करतो, पण आता फक्त एवढंच आहे की आम्ही एकमेकींना फोर्स करतो, सानिका हा ट्राय करणार ड्रेस, हा टॉप ट्राय करणार. आणि त्यावेळेस असं होतं, सानिका किती वेळ अगं माझे कपडे तू घालते एवढ्या सौम्य स्वरात. नाही, जरा जोरात बोलायचे. पण तांडव, एक मी काही घात वापरले तिचे कपड्यांपैकी किंवा काही तिची वस्तू, मला विचारून तिने वापरलं तर एवढं काय वाटायचं नाही ना, मला विचारताच घ्यायला लागायचं, त्याच्यामुळे भांडण तर. पण आय थिंक सगळ्या बहिणींचं या पॉइंट वरती भांडण होतच ना, तर आमचं पण व्हायचंच. एक प्रश्न असा आहे की तू आता कायमच्या अमेरिकेत आली आहेस का तू आता परत जर्मनीला जाणार आहेस? जर्मनीला तर नाही, म्हणजे आता काहीच सांगू शकत नाही, यू नेव्हर नो, नेव्हर से नेव्हर. पण काहीच काहीच माहिती नाहीये, जॉब आणि जसं पुढे होईल तसं. सानिकाचे लग्न कसे जमले, तुझे जमले तसेच सानिकाचेही जमले का, आणि तुला कुठं दिलं आहे? हो, सानिकाचं सुद्धा अरेंज मॅरेजच आहे, आणि जसं माझं आणि चेतनचं एका मॅट्रिमोनियल साईटवरनं जमलं आहे, तसं सानिकाचं सुद्धा मॅट्रिमोनियल साईटवरनंच लग्न जमलेलं आहे. आणि सानिकाचं जे सासर आहे ते पुणे आहे. जास्त फटके कुणाला पडले आहेत तर ऍक्च्युली माझ्या आईबाबांनी आम्हाला कधीही मारलेलं नाही. आज तागायत असं वाटेल की अरे कसं काय असं कसं काय, पण मला आणि सानिकाला आज तागायत माझ्या आईबाबांनी कधीही मारलेलं नाही. हात सुद्धा क्वचित उगारला असेल असा, पण कधीच नाही त्यांनी मारलं, कधीच नाही. राईट सानू, तू खाल्लास का मार? नाही. शाब्दिक भरपूर. हा, शाब्दिक भरपूर, पण कधीच हात लावला नाही असा. सानिका ताई आणि तुझ्यात समजूतदार कोण आहे? ऑब्व्हियसली मीच आहे समजूतदार. कम अगेन.
समजूतदार मीच आहे ना. एकीने चूक केली आणि दुसरीने मार खाल्ला असं कधी नाही. असं झालंय फक्त मार नाही, मारच्या जागी ओरडा. तर आम्ही कधी कधी एखादी चूक करायचो कोणीतरी एक आणि आई दोघींना पण ओरडायची. सानिका आपल्या तिघांमध्ये स्ट्रीट स्मार्ट कोण आहे? तू. आणि फास्ट अचीवर पण कोण आहे? सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह ऍक्च्युली कुठल्या फील्ड मध्ये फास्ट अचीवर ते इट मॅटर्स राईट. पण स्ट्रीट स्मार्ट मी आहे. म्हणजे मग आम्ही का शांताबाई आहे का? ऐक तर, एक प्रश्न काय होता माहितीये की तुमच्या तिघांमध्ये कधी रिमोट वरनं भांडणं झाली आहेत का? एक नंबर. भरपूर भरपूर भांडणं रिमोट वरनं, कारण की सगळ्यांना वेगळं वेगळं काहीतरी बघायचं असायचं, त्यामुळे खूप मारामारी रिमोट वरनं. तुमच्या तिघांमध्ये लहानपणी टॉपर कोण होतं? सुश्रुत. सुश्रुतच होता. अभ्यास करताना कोण कोणाला जास्त त्रास द्यायचं? मलाच हे लोक त्रास द्यायचे, कारण की सारखं प्रश्न विचारायचे, दीदी हे कसं करायचं, दीदी ते कसं करायचं. समजा गणित वगैरे दिली तर सारखं मग मला, किंवा स्कूल प्रोजेक्ट असेल तर सारखं मलाच म्हणायचे, दीदी हे करून दे ते करून दे. तर मोठ्या बहीण भावांचं असंच असतं, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असणार, जे मोठे आहेत ते माझ्याबरोबर अग्री करतील. बरोबर. आईचे लाडके कोण? सानिका की स्नेहा? आणि बाबांचे कोण? एकच आन्सर द्या कोण कोणाचे आहे. तर आईची ऑब्व्हियसली लाडकी सानिका आहे, कधीही ह्याच्या आधी सुद्धा, आत्ता सुद्धा आणि ह्याच्या पुढे सुद्धा. आय कॅन से दॅट क्लिअरली. पण नाही नाही, अजून बाबांचं सांगायचंय ना. बाबांचं सगळ्यात लाडकं कोण? तर सुश्रुत. आईचं सगळ्यात लाडकं कोण? तर सानिका. आणि मोठ्यांना काय नसते, आज आहेत लाडके उद्या नाही आहेत, नाही आहेत. ओके. दोघींमध्ये कुकिंगची आवड सगळ्यात जास्त कुणाला आहे? आणि सानिका सुश्रुत तुला मोठी बहीण म्हणून ताई म्हणते का? तर सानिका आणि सुश्रुत दोघं पण मला दीदी म्हणतात. तशी जर का कुकिंगची आवड सांगायची झाली तर ती सानिकाला आहे, कारण की जेव्हा आम्ही एकत्र म्हणजे भारतामध्ये राहायचो तर त्यावेळेस सानिका वेगवेगळ्या डिश वगैरे बनवायची. मी त्यावेळेस बिलकुल कुकिंग वगैरे करायची नाही, पण जेव्हा आपण म्हणजे जेव्हा अमेरिकेत आले तर त्यानंतर सगळं हळूहळू मी बनवायला शिकले वेगवेगळे पदार्थ वगैरे. तर आता मला कुकिंगची आवड डेव्हलप झाली आहे. पण तशी जर का आवड म्हणलं तर ती सानिकालाच आहे. सानिका खूप छान बेकिंग करते. मेकअप जास्त कुणाला आवडतो? मेकअप अँड स्किन केअर टिप्स कोण कुणाला देते? किचन टिप्स कोण कोणाला देते? सगळ्या टिप्स देण्याचं जे काम आहे ते मी करते. आणि मेकअप पण मलाच आवडतो राईट. स्किन केअर पण मलाच आवडतं, पण सानिकाला पण आवडतं स्किन केअर. पण जास्त एक्सप्लोअर करायचं झालं तर मीच करते. सानिका विल स्टे टू द वन ब्रँड आणि तेच घेईल ती असं. सानिका सख्खी बहीण आहे का? हो, सानिका सख्खी बहीण आहे. आणि अजून एक प्रश्न मी वाचला होता की मागच्या वर्षी तुझ्या बहिणीचं लग्न झालं सईचं, तर ती तुमची सख्खी बहीण आहे का? तर सई आमची सख्खी चुलत बहीण आहे, म्हणजे माझ्या काकाची मुलगी आहे सई. आणि आमच्या तिघींमध्ये खूप कमी अंतर आहे, म्हणून आमचे नावं पण सगळे स वर्ण स्टार्ट केलेले आहेत, म्हणजे स्नेहा, सानिका आणि सई. आम्ही तिघी जणी अगस्त्याचा फेस रिव्हील कधी करणार, तर जेव्हा केव्हा अगस्त्याच्या आईबाबांची पूर्ण परमिशन असेल तर त्यावेळेस नक्की अगस्त्याचा फेस आम्ही रिव्हील करू. तर थोडस थंड वारं चालू झालं तर सानिका म्हणते कार कडे चालायला आपण स्टार्ट करूया. तर खूपदा आपण प्रश्न येतो की तुमच्या तिघांचं एज्युकेशन काय, तर सानिकाने तिचं तर ऑलरेडी सांगितलेलं आहे, तिने एमबीए केलेलं आहे. त्याच्यानंतर सुश्रुत त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे भारतामधून, आणि त्याच्यानंतर इथे त्यांनी अमेरिकेमध्ये MS केलेलं आहे कम्प्युटर सायन्स. आणि मी इंजिनिअरिंग केलेलं आहे भारतामधनं, आणि इथे UCSD युनिव्हर्सिटीमध्ये मी वेब डेव्हलपरचे कोर्सेस केलेले आहेत. परत एकदा प्रश्न आलेला आहे की तुमचं एज्युकेशन, तर ते मी जस्ट सांगितलं. आणि त्याच्या पुढचा प्रश्न हा आहे की तुम्ही घरामध्ये सुद्धा इंग्लिश बोलता का? तर अजिबात नाही, आम्ही घरामध्ये एकदम मराठी बोलतो. आणि मी आणि सानिका तर सोबत असलो की आमचं तर नाद खुळा कोल्हापुरी मराठी चाललेलं असतं. तर काय काय अशा कोल्हापूरच्या ज्या फ्रेजेस आहेत ना, नाद खुळा, कसं काय भावा, हे आमचं म्हणजे नॉर्मल कॉन्व्हर्सेशन मध्ये आम्ही हे सगळं बोलत असतो. पुढचा प्रश्न सानिका, तुम्ही लहानपणी एकमेकींना कुठल्या नावाने चिडवायचा? तर आम्ही मोस्टली सानिका आणि मी आम्ही एकदम विरुद्ध होतो, म्हणजे मी एकदम काटकुळी होते. तर सानिका तर मला काडी काडी म्हणायची त्यावेळेस. आता तर त्या काडीतलं काहीच का पण राहिलेलं नाहीये. आता वेट लॉस करण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि माझ्यापेक्षा ऑफकोर्स सानिका थोडीशी हेल्दी होती, तर मग ते जे शब्द भारतामध्ये कॉमनली यूज करतात तेच मी वापरायचे. आता ते बोलायला पण हे वाटतंय, पण लाईक त्या टाईपचेच बोलायचं राईट. तुम्हाला समजलंच असणार जर मी काटकुळी तर त्याचा अपोजिट वर्ड काय ते तुम्ही समजून घ्या. ओके, अजून एक प्रश्न आहे की अद्वैत व्हिडिओमध्ये काय येत नाही, त्याचं उत्तर सानिका देईल. आय थिंक लास्ट टाइम पण आपण बोललो होतो. ऍक्च्युली तो त्याला असं
ही इज नॉट कॅमेरा फ्रेंडली, त्याला जास्त कॅमेराच्या समोर यायला नाही आवडत, म्हणजे प्रत्येकाचा पर्सनल चॉईस असतो. सो ही इज नॉट दॅट मच फ्रेंडली. आणि असं नाही की जस्ट बिकॉज ऑफ युट्यूब व्हिडिओ ऑर एनिथिंग, म्हणजे इन जनरल सुद्धा आम्ही जेव्हा फोटो पण काढतो ना तेव्हा पण तो खूप कॉन्शियस असतो, राईट? त्याला फोटो वगैरे पण काढायला फार आवडत नाही अद्वैतला, तर त्यामुळे तो व्हिडिओमध्ये फारसा दिसत नाही. आणि अगस्त्याला कधी दाखवणार तो पण प्रश्न तोच आहे की जेव्हा केव्हा त्याच्या आई बाबांची परमिशन असेल तर तेव्हा मी दाखवेन. मी काल कोणीतरी म्हणलं होतं की त्याला दाखवायचं नसेल तर त्याला कशाला घेतेस व्हिडिओ मध्ये, म्हणजे तो तुझ्यासाठी म्हणलं होतं, पण मला सांगायला आवडेल की घरामध्ये आम्ही दोघीच असतो आणि कधीतरी जर का मी काही करत असेल तर ऑफकोर्स त्याला कुठे ठेवणार ना, म्हणजे तो खाली राहतो पण कधीतरी असं होतं की त्याचा मूड नसतो, त्याला काहीतरी हवं असतं किंवा तो थोडासा क्रँकी असतो, त्याला कोणीतरी घेणं गरजेचं असतं, तर त्याला मी असं खाली नाही सोडतो, मग तेव्हा दीदी घेते. सो असं नाहीये की ती मुद्दामून अगदी त्याला कडेवरच घेते आणि मगच व्हिडिओ करते की मला मग व्ह्यूज मिळतील वगैरे, असं अजिबात नाहीये. त्यावेळेस सानिका बिझी होती आणि आय थिंक त्या क्लिप मध्ये पण मी बोलले होते, पण ठीक आहे अशा कमेंट्स येतच राहतात, सो दे डोंट बॉदर अस ॲज मच. पण सानिकाला असं वाटलं की तिला क्लिअर करावं म्हणून तिने केलं. तर असा आहे आज छानसा दिवस आणि आय थिंक आम्ही मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे आहेत ते केलेले आहेत, राईट? तुला कसं वाटलं हा क्यू एन ए? मजा आली. जुन्या गोष्टी या. आणि तुम्हाला कळलंच असेल आमचा सिस्टर बॉन्ड कसा आहे. तर आमचं असं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना, ही गत आहे आमची. वी कॅन नॉट लाईक, आम्ही असे राहूच शकत नाही असं न बोलता वगैरे, किती पण भांडलो काही पण केलं तरी दुसऱ्या सेकंदाला नाटकं करते. ही काय कमी करते का? अजिबात नाही. तर एनिवेज हे आमचं असं चालतच राहणार. तर आजचा हा छानसा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला उद्या सकाळी 10:30 वाजता नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.